यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा कोकणचा यस महाराजा ओय महाराजा तर मंडळी गणेश चतुर्थीच्या सकाळी मंडपीला ना रानातून आणलेली आदल्या दिवशी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी फुलं फळं रानटी फळं फुलं मंडपीला अशा प्रकारे बांधतात तुम्ही पाहताय. पहिला काय म्हणतात कौंडळ कौंडळा तर ही कौंडळा त्याच्यानंतर सोनतळ ही सोनतळ त्याच्यानंतर हे घ्या सारवड सारवड ना सारवड बोलतात अजून पण आहे सारवड. तर अशा प्रकारच्या रानातील फळाफुलांनी आपली ही मंडपी सजवली जाते. तर याला मंडपी आणि अजून वेगवेगळे शब्द आहेत कोकणातल्या इतर भागांमध्ये. तुमच्याकडे मंडपीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर मंडळी आपण आता आहोत साईच्या घरी. तर हे साईचे पप्पा तर ओळख करून देतो त्यांची आणि आपण सकाळी सकाळी जाता हे मंडपीला फुलं आणि फळं बांधतोय आणि त्याच्यानंतर आता आपण गणपती आणायला जाणार आहोत. होणार का तुला साई कुठे आहे साई आंघोळ करायला गेलो बाळा आंघोळ करायला गेलाय ना सर्वेश पण आला इकडे सर्वेश आंघोळ झाली काय बसवतो आणि आमच्या घरी तिकडे मला दाखवतो इथून दिसणार नाही इकडच्या मंडपीला फळं आणि फुलं बांधून झालेत दाखवतो नंतर तुम्हाला. पण मी उठायच्या आधीच पप्पांनी बांधली होती म्हटलं साईच्या घरची तुम्हाला दाखवूया आणि मग हे झाल्याच्या नंतर आम्ही गणपती आणायला जाणार. तर तेव्हा तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे गणपती आणतात. हां एक नंबर. तर अशा प्रकारची लाईटिंग वगैरे केली जाते. तर तुम्हाला आता प्रत्येकाच्या घरची मी दाखवेनच जाऊन. तर आता लाईट लावल्याच्या नंतर बघा फुलं आणि फळं कशी चमकत आहेत तीसुद्धा आणि मग आपले बाप्पा विराजमान होतील आता थोड्याच वेळ. तर आता हा बाप्पाला परिधान करणार बाप्पा आल्याच्या नंतर. ठीक आहे चला मग जाऊया मी तयारी करतो मुकुट मस्त आहे चला मी तयारी करतो. हा इथला निघायचं आहे आता निघू लगेच ना चला. तर मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हा सर्वांचं स्मरणाच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी तुम्ही पाहताय हे आमच्या घरचं डेकोरेशन आहे. तर चला आता आजी पण इकडे आहे थांबली आहे वाट पाहते आता आपला बाप्पा कधी येतोय आता पुढे गेलेत सगळे. तर मी पण आता चाललोय आणि आमच्या घरचे तर आता गेले मी म्हटलं की मी येतोय पण मला तयारी करायला उशीर झाला. तर आता बघूया कोण भेटेल त्याच्या गाडीतून मी जाईन नाही तर बघूया कसं होतंय ते तुम्हाला दाखवतो आगमन कसं होईल आपल्या बाप्पाचं. तर चला जाऊया आई येतो का इकडे गाडीत बसतायत पण जागा आहे काम आहे जागा. तर आता आम्ही निघालोय बसलोय गाडीमध्ये. पटकन उतर आणि दाखवतो बघ त्या फुलवाऱ्याकडे जाऊन एका पिशवीत तुझा एक हार घे तो बघ तिथला. जास्त
ते डिझेल वेळ टाकायचं आहे का? अरे थोडे पुढे जरा खालून जातील. आम्ही आलोय मोरिया मूर्तिकला म्हणून आहे, तर इथे गणपती बुक करतात आमचे काका वगैरे मुंबईतले, संदीप काका. तिकडे पहा अजून एक गाडी आली आपल्या गावातून, सुदर्शन उतरतोय गाडीतून. तर इकडे अक्षयदादाचा गणपती असतो वाटतं, आणि सुदर्शन आला असेल, गणपती नाही आला अक्षयदादाचा. टी शर्ट घालूनच आला आहे आपली. तर मंडळी आता आम्ही मागे बसून घेतोय साईने मी, कारण गणपतीला ह्या मागल्या सीटवर बसवायचं, म्हणजे गणपती नाही बसणार, पप्पा घेणार आहेत. एक गणपती पप्पा घेणार, एक गणपती दादा घेणार, सचिन दादा, सचिन दादा घेणार दादा. आणि आमच्या हातात आमच्या हातात काय काय हुंदीर. हे बघा हुंदीर मामा. आमच्या हुंदीर मामा सेपरेट कसे काय याचं कारण सांग. कारण आमच्या गणपतीच लावायला जवळ जागा नाही तिकडे. हा त्या पाटावर जागा नाही, तर ही घरी गेल्याच्या नंतर आपण त्या पाटावर चौरंगावर, चौरंग आपला दुसरा पाट असणार त्याच्या बाजूला ठेवणार. तर या वर्षी असे हे साईच्या घरचे उंदीर मामा साई इकडे आणले, म्हणजे साई घेऊन चाललाय. पकड असं पकड गणपतीला पकड वर बघायचं, काढताना फक्त वरती बघा, जो कळस आहे ना तिथे लागे ना काढताना मी भेटेन ना जाताना. आपला एक मित्र आहे इथे, हाय आदित्य, काय म्हणतोस? छोटा पण आहे. हो छोटा पण आहे. काका बघ, काका बघ. तर मंडळी ह्याचा एक डान्स आहे आपल्या गाण्यावरचा, तो तुम्हाला दाखवायचा आहे, पण वेळच नाही मला. हा दाखवतो दाखवतो. राहुलचा पण बघितला. होय बघितला, मस्त. मी त्या दिवशी येणार होतो नेमका. आपण याचा व्हिडिओ करूया, तेव्हा येतो तुझ्याकडे नक्की. हा चल, गणपती नाही आला ना तुझा इथेच ना. ओके ठीक आहे, चल बाय. हा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लालपरी येते कुठली आहे, राजापूर भालावली. आम्ही गावात पोहोचलोय, सगळेजण गणपती आणतात. आता आपण आलोय गावात. अशोक काका आले एक गणपती घ्यायसाठी, पाहताय तुम्ही. अच्छा पुन्हा खोला वर उचलून काय असत, घासून घे मांडीस, मांडी मांडी घासून घ्या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. प्रिया हा तयार आहे चल. तर ही साईची मम्मी. आई पण थांबले इकडे आरत करण्यासाठी. तर अजून एक गणपती आणायचा आहे आमचा. देवासारखी वाट बघते, देवाची देवासारखी वाट बघते ती. तर आता हा गणपती ठेवून झाल्याच्या नंतर गणपती आणणार आमचा गणपती. गणपती बाप्पा बघितलं ना.
गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी आता फायनली बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला असा गावात एक फेरफटका मारून कोणाच्या घरी बाप्पाची मूर्ती कशी कशी आहे त्याच्यानंतर डेकोरेशन कसं झालेलं आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। तर आजी पण इकडे आहे, आता पुढची तयारी करतील घरचे सगळे आणि मग तुम्हाला मोदक वगैरे दाखवेन नैवेद्य दाखवताना। तर चला जाऊयात आणि एक फेरफटका मारूया, चला तर आता आरोईच्या घरी आलोय। आरो हा आरो इकडेच आहे काय आरो? वा आरो यात सजले, वा मस्त नवीन ड्रेस आरो, बांगल्या पण हे काय आरो बांगल्या? कनकन वाजे काय बांगड्या? चल आरु बाप्पा दाखव, चल चला कुठे दाखव? हा चल तिकडे चल, चल जवळ चल, लाजते 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 बघा लाजते बघा, चल चल जेव्हा मोठे हो पण काय 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 कोण आहे कोण आहे कोण आहे कोण कोण मोठ्यान मोठ उंदीर ये कोण आहे कोण कोण? हा हा कळलं, कोण सांग मोठ्यान बोल। उंदीर 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 दाखवते आरोही। तर आरोईच्या घरची मूर्ती पहा कशी आहे। आणि येते तू नाही ना? इकडे पहा आरोही हे गाणं सारखं सारखं पाहत असते आणि त्याच्यामुळे हिचं पाठ झालंय। उन्हाळा संपला आणि पावसाळा आला। चल आरू तू बघ, टाटा कर टाटा। तर मंडळी आता चेतनच्या घरी आलोय, बघूया चेतनचा घरचा गणपती कसा आहे। काल तुम्हाला हे डेकोरेशन दाखवलं होतं तर ते फायनल डेकोरेशन बघा कसं झालंय। सामूने पण नवीन टी शर्ट घातले आहे, चेतनने पण आपल्या पोरांनी छापलेली, आता आपले आपले सगळे पोरं दिसतील तुम्हाला अशी टी शर्ट घालून। तर हे आजोबा चेतन, चेतनचे काका काका येऊ आता आम्ही येतोय तुझ्या हे पाठवतो होय, कधी कधी तू दुसरा मापडवर बघतो आता दिसणार म्हटला पोरांच्या कधी याच्यावर असतो। तुम्ही दिसणार आता, तुम्ही पण दिसणार आता। माझ्या शूटिंग करते आम्ही इकडे पण डेकोरेशन केलं आहे। चला आम्ही येतो भटजी काकांना बघून। तर मंडळी आता आम्ही चिंटुकलीच्या घरी आलोय आणि पाहूया चिंटुकली काय करतोय। वा चिंटुकलीने पण आपला टी शर्ट घातलाय आणि दुर्वास आहे साडी करतोय। दुर्वा आणि करतोय चिंटुकली दोनच झाले, दुर्वाच्या जुड्या करतोय। मग मी काय म्हणतो चिंटुकली दाखव तुमचं डेकोरेशन, डेकोरेशन बघूया। सर चला सर चला दाखव दाखव त्याला, चल हा वा नंबर एक नंबर, एकदम ओपन डेकोरेशन, ओपन मध्ये मस्त वाटत। तर अजून चिंटुकलीचे गणपती बाप्पा बसले नाही, तर अजून बसवायचे त्यांच्या गणपती बाप्पा। कुठे ते बाप्पा तुमचे खाली अशोकाकांकडे, आता बसवल्याच्या नंतर आपण दाखवू नंतर, ठीक आहे? तोपर्यंत आपण एक फेरफटका मारू, फेरफटका मारूया। तू डेकोरेशन बघितलं बबलू साईडला? नाही ना, भारी आहे एक नंबर। चल दाखव गवताचा
काय काय करणार नाही म्हणतो. डेकोरेशन भारी आहे, कोणी बनवलं? आमच्या राजूने, चैतन्य. तुम्ही बनवला? अरे वा, आणि कोणी? चैतन्य, सोहम आणि मी. हो, एक नंबर आहे, मस्तच. आमचा एक अजून एक छान बनवलं आहे, डेकोरेशन बनवलंय मस्त मस्त, साधं सिम्पल आणि असं ओपन मस्त वाटत. धन्यवाद. हे थांब रे, तेव्हा काही ते दोन टी शर्ट घालून अजून आपले मेंबर मोर्या, टीम मोर्या हो का मोर्या. तर मंडळी, आता आपण बबलूच्या इथे आलोय आणि चेतन कुठे झालं रे? चेतन कुठे काय दिसेल आपण बघूया. ये हा, तर तुम्हाला दाखवलं होतं काल डेकोरेशन, तर अजून यांचं पूर्ण झालंच नाही. अरे काय गणपती, गणपती पण नाही, गाडी भेटली नाही अजून. अरे काय, अजून चालूच आहे डेकोरेशन, गणपतीचा पहिला दिवस आहे तरी, म्हणजे अजून बाकी आहे. आता हे फक्त कलर काढून झाला याच्यावर, आणि अजून शेडिंग द्यायचीच ना त्याला, चिरे चिरायची म्हणा रे. चालूच आहे मग सगळं लाईट बिलचं सामान इकडं. अरे कधी होणार, पुढच्या वर्षी की वेळ आहे गणपती? जरा महिनाभर आधी सुरुवात करायची ना. चार महिने आधी केला नाही. काय टी शर्ट कुठं आहे? टी शर्ट नाही, दिलं नाही. दिलं नाही काय सांगतो, दिलं नाही छापलं नाही म्हणून, दिलं नाही म्हणून छापलं नाही म्हणून सांग ना. दिलं नाही, पैसे मी दिलेले पहिलं दिलं नाही. तर आता म्हणजे इथलं काय डेकोरेशन पूर्ण झालं नाही, तुम्हाला मी परत येईन आणि परत दाखवतो मग कसं झालंय ते फायनल. कारण फायनल अजून काय काय करायचं आहे, गुहा बनवायची आहे अजून. ठीक आहे, फायनल लाइटिंग बिटिंग झाल्याच्या नंतर रात्री ना. ठीक आहे, चल मग आता किरणच्या इथे जाऊया फायनल झालं बघायला. चल चला रे. तर मंडळी, आता मी किरणच्या घरी आलोय आणि किरणच्या घरचा किल्ल्याचा देखावा देखील तयार आहे, तो तुम्हाला दाखवतोच. तोपर्यंत चेतन पण आला इकडे, मध्येच गायब झाला होता, आणि गणपती सुद्धा आता यांचा मकरात बसवत आहेत. चेतन, डेकोरेशन कसं वाटलं? डेकोरेशन बद्दल प्रश्नच नाही, एक नंबर नंबर. किरण कालकरचं डेकोरेशन, किरण ने केलं नाही. हा बघा, तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओ मध्ये. हे किती किती वेळ दिलास? सकाळी किती वाजेपर्यंत सांग? सकाळी 6 वाजेपर्यंत. बघ चेतन, सकाळी झोपला नाही आज? 7 तारखेपासून चालू केलं. नाही, 7 दिवस झाले. 7 दिवस सुरू करायचं 7 तारखेपासून. आणि आज नाईट मारून देणे, नाईट मारून करायचा होता ना पूर्ण. दाखवतो आम्ही बबलून आपल्याला त्याचं दाखवलं डेकोरेशन, पण तो त्याने काय कष्ट घेतले नाही, तो मोबाईल मध्येच होता. बाकी सगळं भावन केला. मग नानान तुला मदत नाही केला ना मुंबईत येऊन? तू पाठचा कमानी तेवढंच केलं नानान. कागदपत्र असे कापून दिले ना त्रिकोण नानान कापून दिला. आणि बहीण बहीण पण केलं ना, बहीण किरणच्या बहिणीने पण मदत केली आहे. ती बरी लागते. बाई काय तू गम बनवून दिलं ते चक्क वाय. तर मंडळी, अशा प्रकारे बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर आता हा व्लॉग आपण इथेच संपवतोय, आणि मग पुढे काय काय होत राहील ना ते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये पुढे पुढे पाहायला मिळेल. अगदी म्हणजे रोज व्लॉग टाकायचा प्रयत्न राहणार आहे. तर बस म्हणजे आजच्या व्हिडिओ पुरता इतकंच. आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूयात. आजचा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला म्हणजे भेटूयात आता गणपतीच्या पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं युट्यूब चॅनल यस महाराजा. टाटा. यस महाराजा, ओय महाराजा, यस महाराजा सर्वांचा. हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर. येऊ एकत्र सर्वजण, दाखवू सुंदर.